प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये मी पास्टर राजू ठाकूर पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून फेसबुक मीडियाच्या माध्यमातून जे जॉईंट होतील जे अपलोड केल्यावरती पाहतील अशा प्रत्येकाचं मी पास्टर राजू ठाकूर आणि माझ्यासोबत माझी पत्नी मिनल ठाकूर आम्ही सर्वजण आपलं स्वागत करतो. प्रेज द लॉर्ड. सर्वांना शालोम. तर आज आपण विशेष करून आराधना झालेली आहे आणि देवाच्या वचनाकडं आम्ही वळणार आहोत. झूम मीटिंग मध्ये आणि फेसबुक मीडियाच्या माध्यमातून देखील आपण देवाची सेवा करत आहोत. तर आराधना ऑलरेडी झालेली आहे. तरी प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. फेसबुक मीडियामधून जे जे लोक कनेक्ट होत आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. जे झूम मीडियाच्या द्वारे जे कनेक्ट आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. तर या आपण प्रार्थने जाऊया आणि लगेच देवाच्या वचनाकडे वळूया. धन्यवाद 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 प्रभू. तुला आदर महिमा आणि गौरव देतो राजा. सुंदर अशी वेळ तू आमच्या जीवनाला लागू दिलीस. आज तुझी सेवा करण्याची सुसंधी तू आम्हाला दिली म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि विनंती करतो राजा. आज या सेवेच्या माध्यमातून तुझं गौरव तू करून घे परमेश्वरा. जो विषय आम्ही मनन करत आहोत संकटांचे रहस्य आणि प्रभू या विषयावरती खोलीमध्ये आम्ही जात असताना प्रभू आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्ही कमी आहोत अशक्त आहोत दुर्बळ आहोत त्या त्या क्षेत्रामध्ये तू कार्य कर. तुला हवं तसं तू आमच्या जीवनामध्ये तुझी कृपा तू पुरव आणि प्रभू आजच्या वचनाद्वारे आमचे लटपटणारे गुडघे आमचं परमेश्वर अविश्वासाचं जीवन कदाचित असल अस्थिर जीवन असल आज ते तू स्थिर कर आणि ख्रिस्त येशूच्या नावामध्ये देवाप्पा तू पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या वचनाच्या मान्याने अग्नीने सामर्थ्याने भरून तुझं गौरव आमच्या ठाई तू स्थापित कर. मान महिमा आदर गौरव तुला देतो प्रभूची. तू खरोखर चांगला आहेस यावरती मी विश्वास ठेवतो. तुझी दया सनातन आहे यावर विश्वास ठेवतो. बोल प्रभू तुझे लेकर ऐकायला तयार आहेत. आजचं वचन ऐकणं आणि प्रचार करणं या दोन्ही गोष्टी तुझ्या गौरवासाठी होऊ दे. मान महिमा आदर गौरव तुला देत धन्य तार प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐकू द्या. आमेन आमेन आमेन. प्रभूचे आभार मानतो त्याची स्तुती करतो आणि त्याला मान महिमा आदर गौरव देतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो विशेष करून ब्रदर अंबादास मेत्रे व त्यांचं संबंध कुटुंब यांचे देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी सुंदर रीतीने आम्हाला देवाच्या वचनामध्ये आज चालवलेलं आहे. तर प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि प्रभू उत्तम रीतीने आम्हाला आशीर्वादित करत आहे. जरी लॉकडाऊन आहे जरी परिस्थिती आसपासची बिघडलेली आहे पण सर्व स्थितीमध्ये तुमचा आणि माझा उद्धार करता जिवंत देव आमची काळजी घेतो आणि आम्हाला सांभाळतो. म्हणून जो विषय आम्ही निवडलाय संकटांचे रहस्य. मनुष्याच्या जीवनात संकट काय येतात संकटाच्या मागे देवाचा उद्देश काय आहे त्यासाठी कनेक्ट राहा आणि देवाचं वचन आज आत्मसात करा. तर जाऊया आपण दुसरे करीत याचा चौथा अध्याय आणि वचन 16 ते 18 या तीन वचनांचं वाचन करून आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ वचनाकडे जाऊया. वचन केवळ मनन करेगे परमेश्वर का कलाम कहता है 2 करिंथियों का किताब 14 अध्याय और वचन 16 से लेके 18. हम जिस वचन के ऊपर अध्ययन कर रहे हैं वो वचन का विषय है संकटों का रहस्य. सीक्रेट्स ऑफ ट्रायल्स. क्या है हमारे जीवन में ट्रायल्स क्यों आते हैं उसके पीछे का सीक्रेट क्या है क्या परमेश्वर का उसके पीछे का उद्देश्य है आइए हम उसके ऊपर अध्ययन करेंगे. पढ़ेंगे 2 करिंथियों का 14 अध्याय और वचन 16 से 18. म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे तात्कालीन व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. आमेन. हिंदी में बाइबल कहती है इसलिए कि हम हियाव नहीं छोड़ते यद्यपि
हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है, क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण और अनंत महिमा को उत्पन्न करता जाता है। और हम तो देखी हुई वस्तुओं को नहीं परंतु अनदेखी वस्तुओं को देखते रहते हैं, क्योंकि देखी हुई वस्तु थोड़ी दिन की है परंतु अनदेखी वस्तु सदा बनी रहती है। हालेलुया, परमेश्वर या वचनांच्या द्वारे आम्हाला आशीर्वादित करो। आणि बरेच वेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये प्रश्न पडतो की माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती काय, माझ्या कुटुंबात अशी परिस्थिती काय, काय माझ्या जीवनामधून मी कुठे चुकतोय का। तर आपण महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊया, आणि ती गोष्ट म्हणजे काय, संकट हे नित्यमानाच्या जीवनातही आहे आणि संकट हे अनित्यमानाच्या जीवनात देखील आहे। मग नित्यमानाच्या जीवनात येणारे संकट त्याचा परिणाम काय आहे आणि अनित्यमानाच्या जीवनात येणारे संकट त्याचा परिणाम काय आहे, दोघांच्या जीवनात संकट येतं, जे आम्हाला नीतिसूत्र 13:13 सांगत, जो आज्ञेचा धाक बाळगत नाही तो स्वतःवरती अनर्थ ओढावून घेतो। आणि स्तोत्र 34:19 सांगत, नीतिमानाला फार कष्ट होतात। जो आज्ञेचा धाक बाळगत नाही याचा अर्थ तो अनितिमान आहे, तो जाणून बुजून बुद्धी परस्पर पाप करतो आहे, ज्याला येशूच काही घेणं देणं नाहीये, जो येशूवर विश्वास ठेवत नाहीये त्याच्याही जीवनामध्ये संकट आहे। परंतु ते संकट त्याला पश्चातापाची बुद्धी देतं, त्याला कुठतरी तोडून कुठतरी चांगली सुरुवात करण्यासाठी ते संकट देवाबरोबर नातं स्थापित करण्यासाठी येतं। पण नीतिमान व्यक्ती जो आहे, जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो, जो देवाच्या मार्गावरती चालतो, त्याच्या जीवनामध्ये येणारे संकट त्याच्यासाठी देवाच्या अनंत गौरवाचा मोठा भार घेऊन येतो। हालेलुया। आणि तो भार ज्यावेळेस येतो तर मला सांगू द्या, देवाच्या गौरवाच्या भागामध्ये पर्वत मेणाप्रमाणे वितळले जातात। आणि मला सांगायला आवडेल वारंवार की आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रार्थनाशील असताना, तुम्ही देवभिमुख जीवन जगत असताना, पवित्र जीवन जगत असताना, देवाच्या इच्छेने चालत असताना जी संकट तुमच्या जीवनात येतात ना, ती संकट तुमचं उन्नती घेऊन येते, ते संकट तुमच्यासाठी प्रमोशन घेऊन येतात, ते संकट तुमचा नाश नव्हे तर ते संकट तुमच्यासाठी एक हायर लेवलचं कॉलिंग आणि अनॉइंटिंग घेऊन येतं। त्याच्यामुळे आज तुम्ही देवाच्या मार्गात चालत असतानाही जे संकट येत ना, त्याच्यामुळे निराश होऊ नका। ज्या वेळेला तुम्ही नीती मार्गाने चालत असताना तुमच्या जीवनामध्ये जर अनेक संकट परीक्षा वादळ वारे ज्यास येतात ना, त्यावेळेला दुःख करायचं नाही, त्यावेळेला देवाला धन्यवाद द्यायचा आणि दुष्टाला ठणकावून सांगायचं, तुझं आलेलं संकट माझ्यासाठी हलकं आहे आणि तात्कालीन आहे, परंतु त्याच्यानंतर माझ्या देवाकडून माझ्यासाठी गौरवाचा असा मोठा भाग येणार आहे की ज्याच्याद्वारे जग पाहत राहणार आहे की देवाने मला कशा स्वरूपाने आशीर्वादित केला आहे। आमेन। त्याच्यामुळे काळजी करू नका, आलेल्या प्रत्येक संकटांचा आम्हाला सामना करायचा आहे, आम्हाला या सर्व संकटामध्ये देवावरती अवलंबून राहायचं आहे, या परिस्थितीमध्ये आम्हाला भटकायचं नाहीये। संकट त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये येतं जो खरं नीतिमान जीवन जगतो, त्याला देवापासून दूर नेण्यासाठी प्रयत्न करतं, पण त्याच वेळेला तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाता, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि अलौकिक गोष्टी व्हायला लागतात। प्रियांनो, निराश होऊ नका, बायबल सांगतं आम्हावर येणारं हलकं व तात्कालिक संकट आम्हासाठी देवाचं अत्यंत प्रमाणामध्ये गौरवाचा भाग उतरून आणतं। आणि पुढे जाऊन संत पौल म्हणतात की आम्ही दृश्य गोष्टीकडे नव्हे तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी म्हणजे संकट, आता असणारा कोरोना व्हायरस, आता असणारा सर्व फायनान्शियल प्रॉब्लेम,
कदाचित छोटे मोठे आजार, अनेक आर्थिक समस्या, नोकरीच्या समस्या, व्यवसायाच्या समस्या, ज्या ज्या काही अडचणी आहेत, या सर्व गोष्टी क्षणिक आहेत, दृश्य आहेत, पण आम्ही अदृश्य गोष्ट विश्वास ठेवतो. कारण येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे असं कलसिकर पत्र पहिला अध्याय वचन 15 मध्ये सांगतं. तर आम्ही अदृश्य देवावर विश्वास ठेवतो, परंतु तो कार्य करण्यास समर्थ आहे जो सदृश्य स्वरूपात काम करतो, ज्याने आपल्या सदृश्य मानवाला घडवलं आणि त्या प्रकारे तो त्या मानवावरती दया करणारा देव आहे. आणि विशेष करून या परिस्थितीमध्ये त्या देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यामध्ये टिकून राहावं, त्याच्या मार्गात चालत राहावं आणि त्याची इच्छा आपण पूर्ण करावी. तर कदाचित आजच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतील, तुम्ही जर देवाच्या मार्गामध्ये चालत आहात आणि तरी सुद्धा संकट आहे, तर मला सांगू द्या, लवकरच तुमची उन्नतीचं मोठं प्रमोशन तुमच्या मार्गावरती ऑन द वे आहे. लवकरच ते मोठं प्रमोशन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्या प्रमोशनच्या पूर्वी मला सांगू द्या, हे वादळ आलेले आहे आणि प्रत्येक वादळामध्ये तुमच्यासाठी आशीर्वाद दडलेला आहे, प्रत्येक संकटाच्या आत तुमच्यासाठी देवाची कृपा दडलेली आहे. म्हणून संतपण म्हणतो की तुझी कृपा मला पुरेशी आहे. पण आम्ही कधी कधी अनेक संकटांमध्ये परिस्थितीमध्ये आम्ही ढळून जातो. आणि मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा संत पौलाच्या त्या स्टेटमेंट कडे जाऊया जिथं संत पौल रोमकरस पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 3 पासून आम्हाला काय गोष्टी सांगतो, आपण थोडस त्या गोष्टी पाहून आपण आजच्या मूळ वचनाकडे जाऊया. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो. त्याच्या आधी एक अभिमान सांगितलेला आहे, देवाच्या गौरवी आशेचा अभिमान. देवाच्या गौरवी आशेचा अभिमानही असावा. व त्याचबरोबर बायबल सांगते या ठिकाणामध्ये, संत पण म्हणतो, केवळ गौरवी आशेचाच अभिमान नाही तर इतकेच नव्हे तर मी संकटांचाही अभिमान बाळगतो. कारण आम्हाला ठाऊक आहे की संकटाने काय येतं, धीर येतो. जोपर्यंत आम्ही संकटांचा सामना करत नाही, मला सांगू द्या, आता लहानपणा लहान मुलांसारखी प्रार्थना करायचं बंद करून टाकायचं. संकट येऊ नये अशी प्रार्थना करू नका. म्हणा संकट किती येऊ दे, परंतु देवा तुझ्या आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य मला पुरव की जेणेकरून आलेल्या प्रत्येक संकटाचा मी खंबीरपणे सामना करावा, त्या संकटामध्ये मी हिंमत धरावी आणि तुझ्यावरती अवलंबून राहावं आणि त्या संकटाला पायदळी तुडवून मी येशूच्या गौरवासाठी त्याचा खरा साक्षीदार म्हणून उभा राहावा. पुढे धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. संकटाने धीर, धीराने शील, म्हणजे धीराने एक शील, म्हणजे धीराने आम्हाला एक व्यक्तिमत्व मिळतं. कधी ज्या आम्ही संकटाचा अभिमान बाळगतो त्यावेळेस आम्ही टिकून राहतो, ते धीर आमच्या मध्ये येतं आणि त्या धीराने आमच्या मध्ये शील तयार होत. ते शील म्हणजे व्यक्तिमत्व आणि त्या शीलाने बायबल सांगतं आशा जन्माला येते. धीर, शील, आशा या तीन गोष्टी आम्हाला आता पाहायला मिळतात. पण या तीन गोष्टी स्टेप बाय स्टेप कधी येतात, ज्या वेळेला आम्ही संकटांचा अभिमान बाळगतो, संकटामध्ये आम्ही कुरकुर करत नाही, संकटामध्ये आम्ही दोष भावनेत जात नाही, संकटामध्ये आम्ही परिस्थितीला, देवाला, मनुष्याला किंवा स्वतःला दोष लावत नाही, तर या संकटांना पाहूने स्माइल करतो आणि म्हणतो निश्चित या संकटांचा मला अभिमान आहे, कारण या संकटाने माझ्यामध्ये धीर येतो, या धीराने माझ्यामध्ये शील येतं, त्या शिलाने माझ्यामध्ये आशा येते. आणि ती आशा काय करते पुढे पहा, आणि आशा लाजवीत नाही. ख्रिस्ताकडून संकटाचा अभिमान बाळगल्यामुळं जी आशेचा जन्म होतो ती आशा लाजवीत नाही. कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आणि जर देवाच्या प्रीतीचा आमच्या अंतकरणामध्ये वर्षाव झाला आहे तर मला सांगू द्या, देवाच्या प्रीतीमध्ये भीती बिलकुल नाहीये. कारण देवाची प्रीती भीती पूर्णपणे घालवून टाकते. कारण आमचा देव भीतीचा नाहीये तर आमचा देव प्रीतीचा देव आहे.
हालेलुया। आणि ती प्रीती आमच्या जीवनामध्ये कधी वर्षावते, ज्या वेळेला आम्ही संकटाचा अभिमान बाळगतो, त्याच्यामध्ये टिकून राहतो, विश्वासाने प्रार्थनेमध्ये राहतो, देवाच्या विरुद्ध जात नाही, वचनाच्या विरुद्ध जात नाही, आमच्यामध्ये धीर येतो, धीरातून शील येतं, शीलातून आशा येते, आणि आशेतून देवाच्या पित्याच्या प्रीतीचा वर्षाव होतो, आणि प्रीतीचा वर्षाव आमच्या अंतकरणामध्ये, आमच्या भयभीत अंतकरणामध्ये, आमच्या चिंताक्रांत अंतकरणामध्ये, आमच्या विचारामध्ये घडून गेलेल्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस देवाच्या प्रीतीचा वर्षाव होतो, तर बायबलचा परमेश्वर म्हणतो, माझी प्रीती तुझ्या जीवनामधली संकटांची वादळ वाऱ्यांची सर्व भीती नाहीशी करते, आणि माझ्या प्रीतीमध्ये भीती मुळीच राहणार नाही। हालेलुया। आणि ती प्रीती एकच सांगते, माझा देव मला कधी सोडणार नाही, तो माझा हात कधी सोडणार नाही। बडी आंधियाने से, बडा तूफानाने से, येशु मेरा हात ना छोड़ेगा। बडी आंधियाने से, बडा तूफानाने से, येशु मेरा हाथ ना छोड़ेगा। मेरा दिया जलता रहेगा, मेरा दिया जलता रहेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मेरा दिया जलता रहेगा। चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ ले, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ ले, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। मला सांगू दे प्रियांनो, या वचनावरती जेवढं डीप मध्ये जावं तितकं कमी आहे। म्हणून आज आम्हाला या वचनाविषयी खूपच महत्वाकांक्षा असली पाहिजे। कदाचित आम्ही आजपर्यंत प्रार्थना केली असेल, देव आपण संकट येऊ दे नको, समस्या येऊ दे नको, परंतु तुम्ही जोपर्यंत लहान होता, विश्वासात लहान होता, आत्म्यात लहान होता, जोपर्यंत तुम्ही निरदूत पीत होता, तोपर्यंत या गोष्टी ठीक होत्या। परंतु आता तुम्ही जड अन्न पचवणारे, दष्टपुष्ट झालेले, प्रौढ विश्वासदार झाले असताना तुम्ही आता संकटांचा सामना करा आणि म्हणा, येणारं प्रत्येक संकट माझी उन्नती करणार आहे। कदाचित आर्थिक संकट आलेलं आहे, पण त्या आर्थिक संकटामध्ये परमेश्वर मला बरकतीची उन्नती देणार आहे। कदाचित शारीरिक आजाराचं संकट आलेलं आहे, म्हणा, या शारीरिक आजाराच्या संकटामध्ये मला माझा देव केवळ आरोग्य देणार नाही, तर माझ्या प्रार्थनेद्वारे दुसऱ्या कुणाला आरोग्य पण मिळणार आहे। हालेलुया। या विश्वासाने आपण आज देवाकडे येऊया आणि या विश्वासाने आपण त्याच्यावरती अवलंबून राहूया। म्हणून निराश होऊ नका, हताश होऊ नका। संत पॉल म्हणतो की आम्ही धैर्य सोडत नाही, जरी आमचं बाह्य शरीर क्षय पावत आहे, पण आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस नवीन होत आहे। त्याचं एकमेव कारण आहे की आम्ही संकटामध्ये धैर्य सोडत नाही। आणि ते संकट आहे तरी किती मोठं, तो म्हणतोय हलकं आणि तात्कालिक। संकटाचं वजन तो म्हणतोय ते एकदम हलकं आहे माझ्या येशूच्या समोर। संकटाचा समय तो सांगतोय ते फक्त तात्कालिक आहे, पण माझा येशू अनंतकालीन आहे। आम्ही कधी कधी या गोष्टींकडे पाहत नाही आणि कुठंतरी आम्ही संकटांना खूप वजनदार करतो। आम्ही संत पौलाच्या संकटांची लिस्ट वाचून झालेली आहे। नद्यावरची संकट, लुटारूंचे संकट, समुद्रावरचे संकट, यहुद्यांनी दिलेला 5 वेळा मार, त्या लुसरामध्ये केलेली धोंड मार, मरुस पर्यंत मेला म्हणून फरफटत टाकून त्याला देण्यात आलं होतं, एवढ्या मोठ्या संकटामध्ये असणारा संत पौल तो म्हणत आहे, आम्हावर येणारं संकट हे हलकं आहे आणि तात्कालिक आहे, परंतु हे संकट आमच्यासाठी देवाच्या अनंत गौरवाचा भाग उत्पन्न करतो। आणखी एक वचन आपण या दुसऱ्या करिंथस पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 7 पासून वाचूया। काय आणखी गोष्ट या ठिकाणामध्ये आम्हाला संत पॉल सांगतो, दुसऱ्या करिंथकरांची सुरुवातच तो संकटाविषयीचं टायटल देतोय। दुसरे करिंथ पहिला अध्याय 7 पासून पुढे, तुम्हाविषयीची हा आमची आशा दृढ आहे, दृढ आहे,
कारण आम्हाला ठाऊक आहे की आम्हाला इथं पण तो म्हणतोय जसं तो म्हणतो ना आम्हाला ठाऊक आहे की संकटाद्वारे आमच्या जीवनामध्ये देवाच्या गौरवाचा भाग येतो इथे म्हणतो तो आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात हा तसे सांत्वनाचेही सहभागी आहात निश्चित दुःख आहे त्याच्याबरोबर तुम्ही सांत्वनाचेही सहभागी आहात पुढे बंधुजन हो आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही आशिया खंडामध्ये पौलावरती जी संकट आली ना तो म्हणतोय माझ्यावरती जी संकट आली ना त्याच्याविषयी तुम्ही अंजान नसावे तर तुम्हाला ते संकट कसं होतं ते माहित असावं ही माझी इच्छा आहे पुढं तसे नाही की हा आम्ही आमच्या शक्ती पलीकडे आम्ही आमच्या शक्तीच्या पलीकडे अतिशय दडपले गेलो एकदम दडपलं गेलो होतं आम्ही शक्तीच्या पलीकडे इतके की आम्ही जगतो की मरतो आम्हाला असं वाटतोय की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले असं आम्हाला झालं मला सांगू द्या या ठिकाणामध्ये काय म्हणतोय माहिती का संत पौल आम्ही जगतो की मरतो याची आम्हाला शाश्वती नव्हती काय आज या कोरोना व्हायरसच्या या परिस्थितीमध्ये काय तुम्हाला असं वाटतंय का आम्ही जगतोय की मरतोय काय होते बाबा पुढचं आम्हाला माहिती नाही खायला मिळतं का नाही मिळतं हाताला काम मिळतं का नाही मिळतं चर्च सुरू होतं का नाही होतं या सगळ्या टेन्शन मध्ये असताना असं कुठं वाटतंय का संत पौलाप्रमाणे इथं संत पौल मी म्हणतोय की आम्हाला असं वाटतं की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले आणि नऊ वचनामध्ये तो बघा काय म्हणतो फार तर काय आम्ही मरणारच असे आमचे मन आम्ही मरणारच असं आमचं मन आम्हा सांगत होते आम्हाला आमचं मन सांगत होत की आता बाबा तुझा विषय संपला कदाचित अनेक लोकांना त्यांचं मन या कोरोना व्हायरस मध्ये सांगत असत तुझा विषय संपला रे बाबा आता हा कोरोना व्हायरस काय तुला जगू देत नाही याच्यामुळे तू काय जिवंत राहत नाही याच्यामुळे तुझं कुटुंब काय राहत नाही तुझी परिस्थिती पूर्ण आता खालावलेली आहे आता तुझ्या जीवनामध्ये काही चांगलं राहणार नाहीये बघ सगळ्या जगामध्ये हाहाकार माजलाय अमेरिकेत लाखो मेलेत इटलीत हजारो मेलेत इराणमध्ये मरत आहेत चायनामध्ये मरत आहेत नेपाळमध्ये मरत आहेत या सगळ्या गोष्टीमुळं कदाचित तुमचं मन पण संत पौलाप्रमाणे तुम्हाला सांगते का आता तू मरणारच म्हणून बघा पुढे मग तो काय म्हणतोय आम्ही स्वतःवर नव्हे तर मग तो म्हणते मन सांगते आम्हाला संपला तुझा विषय बघून तू काय म्हणत या ठिकाणामध्ये आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या मृतांना जिवंत करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले म्हणजे काय झाले म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येणारं संकट येणारा वादळ वारा येणारी परिस्थिती ही काय येती आमचं मन सांगल की तुझं काही खरं नाहीये पण आमचा विश्वास सांगतो की ज्याने मृतांना जिवंत केलं त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पुढं त्याने आम्हाला नीट ऐका आता इथं तीन काळ तुम्हाला पाहायला मिळतील त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या हा प्राण संकटातून सोडवी आता इकडचं संकट नुसतं संकट नाहीये प्रियांनो त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवलं म्हणजे भूतकाळ म्हणजे त्याने भूतकाळामध्ये मागील काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये काही वर्षांपूर्वी एवढ्या मोठ्या प्राण संकटातून तुम्हाला आणि मला पण सोडवलं असल हा तो आता सोडवीत आहे म्हणजे वर्तमान काळ प्रेझेंटेन्स त्याने पास्ट टेन्स मध्ये मला सोडवलं तो प्रेझेंट टेन्स मध्ये सोडवीत आहे व पुढे आणि तो आम्हाला पुढेही सोडवीत म्हणजे फ्युचर टेन्स भविष्यकाळ पुढेही सोडवीन अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे आणि देवाची आशा जी ख्रिस्ताची आशा जी संकटांचा सामना केल्याने धीर उत्पन्न करत धीराने शील उत्पन्न करत शिलाने आशा उत्पन्न करती आणि त्या आशाने ख्रिस्ताच्या प्रीतीचा वर्षावांच्या हृदयात करत आणि ती प्रीती आम्हाला लजित आणि फजित करत नाही तर ती प्रीती प्रत्येक भयावरती आम्हाला विजय करते प्रत्येक आजारावर आम्हाला आरोग्य देते प्रत्येक संकटावरती सामना करण्याचं सामर्थ्य पुरवते पुढचं 11 वचन वाचून पुढे जाऊया आपण तुम्ही
तुम्ही आम्हासाठी हा प्रार्थना करून हा आम्हाला सहाय्य करावे. आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी या परिस्थितीमध्ये प्रार्थना करून एकमेकांना सहाय्य करावे. असे की जे कृपादान पुष्कळ जनांच्या योगे पुष्कळ जण. आता इथं नीट लक्षात ठेवा, एक कृपादान सांगत आहे. आता इकडचं जे कृपादान आहे ना, हे भूत काढण्याचं कृपादान नाहीये. इकडचं जे कृपादान आहे ना, ते अन्य भाषा बोलण्याचं कृपादान नाहीये. इकडचं कृपादान संदेश देणं, भाषांतर करणं, मोठमोठे चिन्ह चमत्कार करणं, आत्मे ओळखणं, ते कृपादान नाही, ते विशेष कृपादान आहे. असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी हा उपकार स्तुती करावी. हालेलुया. आता मग इथं कोणतं कृपादान त्याला मिळालं? कृपादान ते होत परिस्थिती हाताबाहेर गेलेली. आम्ही जगतो का मरतो, आमचं मन आम्हाला सांगते की आम्ही आता मरणारच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे कृपादान आशेच कृपादान आहे, जी आशा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिन्ही गोष्टींमध्ये आम्हाला ख्रिस्ताविषयी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिकवती, ख्रिस्तावरती अवलंबून राहायला शिकवती. आज देवाकडे ती कृपा मागा की देवा, भले माझ्या प्रार्थनेद्वारे काय झालं नाही, पण मला ती कृपा दान दे की सर्व संकटांमध्ये मी तुझ्यावरती अवलंबून राहावं, असं कृपादान तुम्हाला दे. हालेलुया. कुठल्या माणसावर अवलंबून राहू नका, राजू ठाकूरवर अवलंबून राहू नका, तर तुम्ही देवावरती अवलंबून राहणारे व्हावे आणि त्या आशेमध्ये तुम्ही टिकून राहावे, अशी देवाची इच्छा आहे. आणि त्याविषयी थोडस आणखी एक वचन आपण थोडं मागे जाऊया. देवाचा सेवक अब्राहम, ज्याच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे आशेला जागा नसतानाही बायबल सांगतं जो आमचा विश्वासाचा पिता तो सुद्धा कशामुळे टिकून राहिला, ती गोष्ट समजून घेऊया. रोमकांड पत्र 14 अध्याय आणि वचन 18. तशी तुझी संतती होईल. अब्राहमला सांगितलंय की तुझी संतती होईल सगळ्या जगामध्ये. हा या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून. या वचनाप्रमाणे वास्तविक त्याला मूल नव्हतं, पण या वचनाप्रमाणे तो बहुत राष्ट्रांचा बाप व्हावा म्हणून आशेला जागा नसताही. नीट ऐका, आशेला जागा नव्हती. चक्क म्हातारा झालेला व्यक्ती, त्याच्या बायकोचं गर्भाशय म्हातारं झालं होतं, त्याची जवानी राख झाली होती, त्याच्या बायकोची कूस राख झाली होती, ज्याच्यातून कुठल्याही आशा नव्हत्या. पण बायबल सांगतं आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. आणि कसा ठेवला पाहावं पुढं. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता, विश्वासामध्ये दुर्बळ किंवा कमजोर न होता, आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हा तिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण हा ही त्याने लक्षात घेतली. निश्चित तो विश्वासात दुर्बळ झाला नाही, पण त्याने आपलं म्हातारपण 100 वर्षाच आणि पुढे दिले. साराच निर्जीव म्हणजे मेलेलं गर्भाशय पुढे. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून कुठल्या सेवकाकडे न पाहता, तेल पाणी भविष्यवाणी इथं तिकडे न पाहता, त्यांनी पवित्र वचनाच्या देवाच्या अभिवचनाकडे पाहून म्हणजे याचा अर्थ आम्ही अविश्वासामध्ये डळमळीत कधी होतो माहितीये का? आम्ही ज्या वेळेला देवाच्या वचनाकडून आम्ही ज्या दुर्लक्ष करतो त्यावेळेला आमच्यामध्ये अविश्वास येतो आणि तो अविश्वासामुळे आम्ही डळमळीत होतो. आज तुम्ही कशाच्या माध्यमातून जगताय या जगामध्ये? जगाला वर्ल्ड म्हणतात आणि देवाच्या वचनाला वर्ल्ड म्हणतात. एक त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, जर मी अकॉर्डिंग टू वर्ड चालतो तर आशेला जागा नसतानाही माझा देव जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणू शकतो. परंतु मी वर्ड अकॉर्डिंग टू वर्ड मी चालतो ना, तर माझा विश्वास डळमळीत होतो आणि मी अविश्वासाच्या द्वारे मी निराशेत जातो. पण मी वचनानुसार ज्या वेळेस चालतो त्यावेळी मी आशेमध्ये चालतो. मी जगा पद्धतीने चालतो त्या मी निराशेत चालतो. म्हणून जगाच्या पद्धतीने चालणारे जरी धनवान असले, किती मोठे असले, तरी आज ते लोक आत्महत्या करून आपलं जीवन संपवते. परंतु ज्या
ज्यांच्यामध्ये वचनाची आशा आहे, ज्यांचं जीवन संपत जरी असलं तरी त्या विश्वासावर ते पुन्हा उभे राहतात. म्हणून संत पौल म्हणतो, आमचं मन म्हणजे जग सांगत होत की तू मरणार आहे, पण आम्ही अशा देवा विश्वास ठेवला जो मृतांना सजीव करतो. म्हणून ज्याने मला सोडवलं पाण संकटातून, जो सोडवत आहे आणि जो सोडवी अशा देवावर मी आशा ठेवतो. हालेलुया. खूप महत्वाच्या गोष्टी आहे या ठिकाणी. तो म्हणतो त्यामुळे तो अविश्वासामुळे डळमळीत झाला नाही, तर हे तर ना असं थोडं मोठ्या स्वरूपात घेतलं पाहिजे. तर म्हणजे अविश्वासी न होता, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. त्याने देवाचं गौरव केलं. अस्तित्वामध्ये काही नव्हतं, पण आज तुमच्या घरातून देवाच्या लोकांनो देवाचं गौरव करा आणि म्हणा, ख्रिस्ता तुझी आशा मला लजित आणि फजित करणार नाही, ही संकट मला तोडू शकत नाही, हे आलेले वादळ वारे मला संपवू शकत नाही, कारण माझा विश्वास आहे माझा देव माझ्या सोबत आहे, जो कधी सोडत नाही, जो कधी टाकत नाही. ही नेव्हर फॉरसेक मी, ही नेव्हर लीव मी, ही ऑलवेज विथ मी, तो सदैव माझ्या बरोबर आहे. पण या संकटांमध्ये तुम्हाला मला तो काय शिकवतो, जर मी चुकीच्या मार्गात आहे तर मी गहन पश्चाताप करून मी माझं जीवन कुठंतरी बदलणं गरजेचं आहे, आणि चांगली सुरुवात करून ती पवित्रतेची चाल मी चाललो पाहिजे. जर मी चांगल्या जीवनामध्ये आहे, पवित्र जीवन जगतोय, तर संकट आले तर एक स्माइल देऊन म्हणा, निश्चित माझं मोठं प्रमोशन माझी वाट बघत आहे. हालेलुया. काळजी करू नका, आशेचा देव तुम्हाला निराश करणार नाही, तर आशेचा देव तुम्हाला आशीर्वादित करत. चला आणखी गोष्ट आपण या रोम करण्याच्या पत्रामधून पाहूया. मी जे तयार केले माझ्या समोर वही आहे, पण मला परमेश्वर त्या गोष्टीत अलाव करत नाहीये. काही नवीन गोष्टी तो माझ्या डोक्यात घालत आहे, माझ्या आत्म्यात घालत आहे. रोम करत पत्र याचा 15वा अध्याय वचन 13 काय सांगतं पाहित. आता कोणता देव? आशेचा देव. तुम्ही आशेच्या देवाकडे आहात का निराशेच्या देवाकडे आहात? आता आशेचा देव जो तुम्ही संकटांचा सामना केल्यामुळं, संकटांचा अभिमान बाळगल्यामुळं, तुम्ही संकटामध्ये धीर ठेवल्यामुळं, त्याच्यातून जे शील तुम्हाला मिळ, त्या शिलातून जी आशा निर्माण झाली, त्या शिलातून जी प्रभूची प्रीती तुमच्या अंतःकरणात आली, तो आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंद आहे. वाव, तुम्हाला नुसता आनंद म्हटलेलं नाही प्रियांनो, संपूर्ण आनंदाने व शांतीने भरव. हालेलुया. आशेचा देव, तुम्ही या परिस्थितीमध्ये, या संकटांमध्ये, या दुखण्यामध्ये, या आर्थिक समस्यामध्ये, या कौटुंबिक अडचणीमध्ये, या सगळं वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वास ठेवल्यामुळं आशेचा देव तुम्हाला बाइबल सांगतं संपूर्ण व परिपूर्ण आनंदाने व शांतीने भरो. आणि जर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताची संपूर्ण शांती आणि जर आनंद आहे, मला सांगू द्या या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत तुम्ही लोक आहात, मग तुम्ही कोणत्याही घरात राहणारे का असाला. पुढे आशा करीता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशा करीता की जे तुम्हाला संपूर्ण आनंद शांतीने भरो, आशा करीता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हा. हालेलुया. नाही, विपुल धन प्राप्त व्हायला पाहिजे, विपुल बरकत प्राप्त व्हायला पाहिजे, विपुल आरोग्य प्राप्त व्हायला पाहिजे, विपुल मान सन्मान मिळायला पाहिजे, विपुल कपडा लत्ता पाहिजे, विपुल खाय प्यायला पाहिजे, विपुल धनदौलत पाहिजे. मला सांगू द्या, सुरुवात करत आहे या वचनाची, आशेचा देव तुम्ही विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला आनंदात, संपूर्ण आनंदात व शांतीत भरो, अशासाठी की पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही विपुल आशा प्राप्त करावी. म्हणजे काय प्राप्त करावे माहितीये का? आज कदाचित मोठमोठे बिझनेसमॅन लाखो डॉलर्स प्राप्त करत आहे, मोठा बिझनेस प्राप्त करत आहे, मोठा पैसा जमा करत आहे, घरदार गाडी बंगला नोकरी सगळ्या गोष्टीतून प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रमाणे विपुल प्राप्त करत आहे. पण तुम्ही या स्थितीमध्ये ज्या वेळेला टिकून राहता, तर तुम्ही जगामधले सर्वात धनवान लोक होता, कारण तुमच्याकडे नुसती आशा नसल तर तुमची आशा म्हणजे ती विपुल आशा असल, जे तुमचं जीवनरूपी घर हे विपुल आशेने भरलेलं असल, आणि ती विपुल आशा तुम्हाला प्रत्येक संकटामध्ये जैवंत केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. काय पाहिजे तुम्हाला?
विपुल आशा पाहिजे का विपुल धन पाहिजे? आज अनेक प्रॉफिट येऊन सांगत आहे तुमच्याकडे विपुल धन असावं, भरपूर तुमच्याकडे धनदौलत असावी, तुम्ही हॉस्पिटलचं काम करणारे लोक आहेत, तुम्ही हॉस्पिटलचे मालक व्हावेत, तुम्ही जर कुठं गाडीची ड्रायव्हिंग करताय ना त्या गाडीचे तुम्ही मालकच व्हावेत, तुमच्याकडे फोर व्हीलर आहे ना तर आता तुम्ही हेलिकॉप्टर मागा, अशा गोष्टी सांगत आहे. मला सांगू द्या, निश्चित त्या गोष्टी जगातला व्यक्ती सांगत आहे, पण बायबल सांगतं या सगळ्या गोष्टी नष्ट होईल, परंतु देवाची विपुल आशा ज्या व्यक्तीमध्ये राहते त्याच्यामध्ये देवाची विपुल प्रीती राहते. आणि शेवटी टिकणाऱ्या तीन गोष्टी आहे, आशा, विश्वास व प्रीती. यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे. आणि प्रीतीचा वर्षाव कधी होतो? ज्या विपुल आशा येते त्यावेळेला विपुल प्रीती येते. आणि ती विपुल प्रीती मला या जगामध्ये, मी ज्या ठिकाणामध्ये आहे, मला धनवान केल्याशिवाय राहत नाही. आज बोला, माझ्याकडे जरी पैशाने मी धनवान नाहीये, पण ख्रिस्ताच्या विपुल आशेने मी धनवान आहे. जी विपुल आशा मला लज्जित करत नाही तर माझी परिस्थिती बदलून टाकते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अद्भुत परमेश्वर आहे. माझा जो टॉपिक माझ्या समोर तू पाहता, माझ्याकडे मी वही ठेवलेले आहे किंवा या पद्धतीने आपण जाऊ, पण मला देवाचा आत्मा, जे लोक तुम्ही मला फेसबुक मीडियातून पाहताय, जे तुम्ही मला झूम व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय, मला देवाचा आत्मा लीड करत आहे की जे मी सांगतोय तेच बोल. काय आज कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही ढळून गेलाय का? या संकटांनी तुमची कंबर तोडली का? या वादळ वागांमध्ये कुठं तुम्ही आज पडल्यासारखं वाटतंय का? काळजी करू नका. आज त्या कुठल्याही प्रकारचे वादळ वारे असो, त्या वादळ वाऱ्यामध्ये वादळांना धमकावणारा आणि सागराला शांत करणारा येशू ख्रिस्त काल, आज, युगाने सारखा आहे. हालेलुया. तुम्हाला समजत नसेल प्रभू आता कसं होईल, काही करू नका. फक्त जो प्राण संकटातून ज्यांनी सोडविलं तुम्हाला, जो सोडवत आहे आणि जो सोडवील, अशा देवावर आशा ठेवा. आणि ती विपुल आशा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्राप्त करा. ती विपुल आशा, कदाचित तुमच्याकडे विपुल धन नसल, कदाचित तुमच्याकडे चांगलं घर नसल, पण ती विपुल आशा तुम्हाला या वादळ वाऱ्यांमध्ये, या संकटांमध्ये टिकवून ठेवणार आहे. कदाचित तुम्हाला साथ देणारी कुणी नसल, ज्यांच्यावरती तुम्ही भाव ठेवला, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा केला, पण तिथूनच तुम्हाला तुमचा अपेक्षा भंग झाली असेल, आज या गोष्टीत पाहू नका. जीवन की राहो में हालात यू होंगे, सूझेगा ना कुछ भी, सब द्वार बंद होंगे. जीवन की राहो में हालात यू होंगे, सूझेगा ना कुछ भी, सब द्वार बंद होंगे. फिर भी भरोसा तेरा यीशु पे रखना, मतलब कि इस दुनिया में यीशु है अपना. फिर भी भरोसा अपना यीशु पे रखना, मतलब कि इस दुनिया में यीशु है अपना. चिंता न कर, वो तेरे साथ है. चिंता न कर, यीशु तेरे साथ है. आंधिया तुझे डरा न सकेगी, लहरे तुझे डुबा न सकेगी. आंधिया तुझे डरा न सकेगी, लहरे तुझे डुबा न सकेगी. क्योंकि तेरा परमेश्वर तेरे साथ है. चिंता न कर, यीशु तेरे साथ है. विजास या रोमकरच्या पत्रामध्ये ज्या या 15-13 मध्ये येतो ना, माझ्यामध्ये एक वेगळा अनॉइंटिंग मी असा अनुभव करतो. कारण या वचनामधून मला बरकत मिळण्याचं आश्वासन नाहीये, या वचनामधून मला आरोग्याचं आश्वासन नाहीये, या वचनामध्ये मला सामर्थ्याचं आश्वासन नाहीये, पण या वचनामध्ये माझ्याकडं काय असल, भले माझा आज पॉकेट, माझी पर्स, माझा बँक बॅलन्स जरी आज नीले,
पण मला या ठिकाणामध्ये आल्यावर या वचनाद्वारे काय वाटतं माहिती का, मी धीरूभाई अंबानी पेक्षा पण श्रीमंत आहे. कारण माझ्याकडं विपुल धन नाहीये, तर माझ्याकडं देवाची कधी न संपणारी सदैव टिकणारी विपुल आशा आहे. आणि ती आशा मला आणि माझ्या कुटुंबाला लज्जित आणि फजित करत नाही. कारण आशेचा देव माझ्या बरोबर आहे. आणि तो आशेचा देव जर अब्रामाला आशेला जागा नसतानाही जर त्याला तो इसाक देऊ शकतो, तर तोच देव आहे. इसाकाचा अर्थ आहे हास्य, इसाकाचा अर्थ आहे संपूर्ण आनंद. मला तो आशेचा देव माझ्या जीवनात मला तो संपूर्ण आनंद देईल, संपूर्ण शांती देईल. आणि त्याचबरोबर मला ती विपुल आशा देतो. का? तर मी संकटांचा अभिमान बाळगत नाही. आता मी संकटांकडे बघून कुठेतरी आम्ही रडतो लहान मुलांसारखं. आम्हाला भीती कधी वाटती? ज्या वेळेला आम्ही लहान असतो. पण का अजून तुम्ही लहान आहेत का? का अजून तुम्ही ख्रिस्तामध्ये एकदम बालिश आहात का? का तुम्ही अजून निरं दूध पिताय का? मला सांगू द्या, आता तुम्ही या लॉकडाऊन मध्ये परमेश्वर तुम्हाला मॅच्युअर करत आहे. या लॉकडाऊन मध्ये काही लोकांनी शारीरिक व्यायाम चालू केले आहेत, या लॉकडाऊन मध्ये काही लोकांनी निर्णय प्रकार चालू केले आहेत. पण मला सांगू द्या, या लॉकडाऊन मध्ये परमेश्वर तुम्हाला आध्यात्मिक व्यायाम देत आहे. आणि आध्यात्मिक व्यायामाच्या द्वारे परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आता इथून पुढे किती मोठे संकट आले त्या संकटांना तुम्ही सामना करणारे आणि प्रत्येक संकट पायदळी तुडवणारे देवाचे निवडलेले लोक व्हावे म्हणून तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती आहे. हालेलुया. आणि परमेश्वर खूप अद्भुत परमेश्वर आहे. आम्ही ज्या पौलाच्या वचनांवरती मनन करतो, किती मोठ्या संकटातून जावं लागलं हो त्याला शेवटपर्यंत. आणि त्याला जे कॉलिंग दिलं होतं, ज्या वेळेला हनन्याला पौलाविषयी सांगितलं होतं की जो दमस्कच्या रस्त्यामध्ये आदळावून नीट लावाच्या रस्त्यावरती यहुदाच्या घरामध्ये प्रार्थना करते जाऊन त्याला प्रार्थना कर. हनन्या म्हटला, प्रभू हा तोच व्यक्ती आहे ना ज्याने मंडळीचा छळ केला. परमेश्वर म्हणाला, मी परराष्ट्रीय राजे व इस्रायलची संतती यांच्यापर्यंत माझं नाव घेऊन जाण्यासाठी आणि बहुत दुःख सहन करण्यासाठी मी याला माझं निवडलेलं पात्र बनवले. पौलाला त्याच कॉलिंग माहिती होत, त्याला एक माहिती होत, जरी दुःख असतील संकट असतील पण त्याच्याकडे विपुल आशा होती. जी विपुल आशा त्याला मरताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल देत होती. तुम्हाला माहितीये पौलाला कशा प्रकारे मारलं? एका लाकडाच्या उंडक्यावरती पाठीमाग दोन्ही हात बांधून आणि त्याचं डोकं त्या लाकडाच्या उंडक्यावर ठेवण्यात आलं आणि एकच तलवारीचा प्रहार करून त्याचं मुंडकं उडवण्यात आलं. परंतु अनेक इतिहासकार सांगतात की पौल ज्या वेळेला त्या लाकडाच्या उंडक्यावरती ज्या वेळेला डोकं टेकवतो ना, त्याच्या आधीच त्याने तुरुंगामध्ये पत्र लिहिलं होतं, मी आता माझी धाव संपवत आहे आणि मी माझ्या उद्धार देवाकडे जात आहे. त्याला मरणाच्या आधी त्याला कन्फर्म झालं होतं, मला आता आनंद होते. म्हणून तो पौल म्हणतोय फिलिपीकरांच्या मंडळीला, जगणं मला ख्रिस्त आहे आणि मरण मला लाभ आहे. हालेलुया. मला सांगू द्या, या कोरोना व्हायरस मध्ये जरी माझ्या जीवनामध्ये ती परिस्थिती आली, परंतु मी येशू बरोबर आहे ना, तर त्याच्याद्वारे हा कोरोना व्हायरस उलट मला येशूच्या जवळ घेऊन जाणार आहे. हालेलुया. येशू विना जरा कोरोना व्हायरस जो संपतो ना, त्याला नरकाच्या अग्नीत जावं लागल. परंतु येशूचा हा कोरोना व्हायरस तुमच्या जीवनात येऊ अगर नाही येऊ, परंतु मला सांगू द्या, कुठली परिस्थिती तुम्हाला येशू पासून दूर नेणार? आज या परिस्थितीमध्ये देवाकडे मागा, प्रभू माझ्याकडं आज मी मागतो. बायबल सांगतं, मागा म्हणजे मिळेल. आणि जगातल्या आजपर्यंत लोकांनी एकच शिकवलं, मागा घरदार, मागा पैसा, मागा अन्न वस्त्र निवारा मागा. पण मी आज तुम्हाला बिब्लिकल मागणं सांगत आहे, मागा देवा मला विपुल आशा पाहिजे. मला ती विपुल आशा पाहिजे देवा, आशेच्या देवा मला तुझ्याकडून विपुल आशा पाहिजे. आणि मला सांगू द्या, आशेचा देव तुम्हाला लज्जित करणार नाही. अनेक संकटामध्ये टिकून राहण्यासाठी जर एक पॉवरफुल स्टेनगन काय असेल माहिती का? देवाची विपुल आशा. जी विपुल आशा पौलाला दुर्बळ करू शकली नाही, जी विपुल आशा पौलाला मरू दिलं नाही. मरत असताना त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल होत आणि रोमन सैनिक बघत होते आणि विचार करत होते, हा आहे तरी कोण व्यक्ती कि जो मरतानाही आनंदात आहे. कारण शरीरामध्ये तो संपत होता पण आत्म्यामध्ये तो पाहत होता, दारावरती येशू त्याची वाट बघत आहे त्याला आलिंगन देण्यासाठी. हालेलुया. का तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज आम्ही दुःखी झालोय का? आम्ही या संकटामध्ये कुठंतरी डळमळीत झालोय का? निराशेत चाललोय का? मला सांगू द्या प्रियांनो, निराशेत जाऊ नका.
आज तुमच्यासाठी कर्मी ऍक्च्युअली आज दुसरी आज्ञा घेणार होतो, पण तुम्हाला पवित्र आत्मा सांगतो की तेच मी गोष्ट केली की तुम्हाला आज कुठंतरी आज धैर्य देण्याची गरज आहे. आणि ते धैर्य देण्यासाठी मी आज दुसरी आज्ञा घेतलेली आहे. पहिली आज्ञा आपण संपवलेली आहे. आज्ञा पालन केल्यामुळे देखील संकट येतं आणि आज्ञा पालन न केल्यामुळे संकट येतं. जी पवित्रतेची आज्ञा जी मागच्या रविवारी आम्ही पाहिली, पवित्रतेची आज्ञा पालन करत असताना योसेफाच्या जीवनामध्ये संकट आलं. जो योसेफ मिस्राचा पंतप्रधान झाला आणि त्या पवित्रतेची आज्ञा पालन करताना सॅमसन अपयशी झाला, म्हणून तो दृष्टीहीन झाला, शक्तीहीन झाला आणि कुठंतरी तो काही वेळासाठी तो एकदम दुर्दैवी जीवन जगला. पण त्याच्या जीवनामध्ये त्याला आणला पश्चाताप, त्याला पुन्हा एकदा देवाकडे वळवतो आणि पुन्हा तो देवाबरोबर आपलं नातं जोडून घेतो. परंतु योसेफाच्या जीवनात आणलं संकट त्याला परमेश्वराकडून गौरवाचा भार मिळवून देतो. ज्या योसेफाला गुन्हेगार म्हणून मिस्र पाहत होता, त्या योसेफाला सगळा मिस्र उजळा करत होता. हालेलुया. दुसरी आज्ञा घेणार होतो आज, पण मी या ठिकाणामध्ये आज तुम्हाला पुन्हा एकदा प्रोत्साहन देऊ इच्छितो. आजच्या दिवशी प्रियांनो निराश होऊ नका, हताश होऊ नका, काळजी करू नका. तुमच्याकडे जर येशू आहे ना, बास तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जिथं कुठे असाल, साधारण झोपडीमध्ये असाल, तुम्ही रेंटेड हाऊस मध्ये असाल, तुम्ही कुठतरी एकदम वाईट परिस्थितीमध्ये असाल, जर तुमच्याकडे येशू आहे ना, तुमचा येशू तुम्हाला कधी सोडणार नाही. तो जिवंत आहे. म्हटलं पाहिजे कितने संकट मुझ में रहे, कितने भी दोष रहे, कितने संकट मुझ में रहे, कितने भी दोष रहे, कितने कष्टों में डूब गया, हार मैं ना मानूंगा. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है. तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु. तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु. आपण प्रॉपर हे कडवं पुन्हा एकदा आपल्या घरामधून बोलूया. कितने संकट मुझ में रहे, कितने ही बोझ रहे, कितने कष्टों में डूब गया, हार मैं ना मानूंगा. कितने संकट मुझ में रहे, कितने ही बोझ रहे, कितने कष्टों में डूब गया, हार मैं ना मानूंगा. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है. तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु. तुम रहने से मुझे काफी है यीशु, तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु. आज निराश होऊ नका, फक्त एकच मागा, प्रभू तू आहे ना, मला काय काळजी नाही. मी सर्व परिस्थितीमध्ये भले मला खायला नसेल एक वेळ, भले माझ्याकडे पांघरायला चांगले कपडे नसतील, भले मला राहायला चांगलं घर नसल किंवा असल, पण या सर्व स्थितीमध्ये
मी एक गोष्ट कधी विसरणार नाही, मी एक गोष्ट कधी सोडणार नाही, तुझ्या मागे चालायचं. आणि तुझ्या मागे चालायचं म्हणजे तुझ्या वचनानुसार चालायचं. स्तोत्र 119 वचन 143 सांगत, संकट व क्लेश यांनी जरी मला घेरलं तरी हे देवा तुझ्या आज्ञात मला आनंद आहे. माझा आणि तुमचा आनंद कशात आहे? संकटामध्ये आणि क्लेशामध्ये असतानाही, बरकतीत आणि आरोग्यात असतानाही केलं पाहिजे, पण संकट आणि क्लेश मध्ये असतानाही माझा आणि तुमचा आनंद कशात असावा? देवा तुझ्या आज्ञेत. तुझी इच्छा आहे मी या परिस्थितीत टिकून राहावं, मी तयार आहे. प्रगटीकरण मध्ये सांगतो, प्राण दिवस पर्यंत विश्वासू रा, शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासू रा. कारण आमच्याकडं नुसती आशा नाही तर विपुल आशा आहे. अबंडंट होप म्हटलेलं आहे, अबंडंट होप. ती विपुल आशा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये इतकं धनवान करतं ना की तुमच्यासारखं कोणी धनवान नाही हो. आज तुम्हाला काय पाहिजे? विपुल आशा का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला या सर्व जगाच्या हाऊसबोट पाहिजे? निश्चित या जगामध्ये असताना आम्हाला अन्न वस्त्र निवारा ही आमची आवश्यकता आहे. नीट ऐका माझे शब्द, अन्न वस्त्र निवारा ही आमची आवश्यकता आहे, पण येशू ख्रिस्त आणि त्याचं वचन हे आमचं प्राथमिकता आहे. समजते का? माझी आवश्यकता माझी प्राथमिकता होऊ नाही शकत आणि माझी प्राथमिकता माझी आवश्यकता नाही होऊ शकत. आज आम्हाला समजलं पाहिजे व्हॉट इज माय प्रायोरिटी अँड व्हॉट इज माय नीड्स. मला कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे? माझी प्राथमिकता माझा येशू आणि त्याचं वचन आहे आणि माझी आवश्यकता अन्न वस्त्र निवारा आहे. जर माझी प्राथमिकता माझा येशू ज्यांनी सांगितले प्रथम तू माझं राज्य आणि माझी धार्मिकता मिळण्याची खटपट कर, म्हणजे माझी प्राथमिकता त्याचं राज्य त्याचं वचन आणि तो स्वतः आहे, तर निश्चित अन्न वस्त्र निवारा माझ्या दारापर्यंत पोहोचवण्यास माझा देव समर्थ आहे. त्यामुळे मी चिंता करणार नाही, मी काळजी करणार नाही. माझा देव जिवंत आहे जो माझी परिस्थिती पुरवण्यास समर्थ आहे. कदाचित तुमच्या समोर तुमच्या लेकरा बाळांचे प्रश्न असतील, शिक्षणाचे असतील, लग्नाचे असतील, काळजी करू नका. तुमचा माझा देव ज्याचं वचन सांगतो पेत्र म्हणतो त्याला हजार वर्ष एक दिवसासारखं आहे, एक दिवस हजार वर्षासारखे आहे. जर हजार वर्ष एका दिवसासारखे आहे तर जे काय तुमचं नुकसान झाले ना ते काही घंट्यांमध्ये काही सेकंदांमध्ये काही मिनिटांमध्ये तो तुम्हाला मिळवून देईल. त्यामुळे कुठल्या मनुष्याने तुमच्या आशेचा अपेक्षा भंग केला असेल डोंट वरी, काळजी करू नका. तुमच्याकडे जो देव आहे तो आम्हाला अपेक्षा भंग करत नाही, त्याची आशा लाजवत नाही. त्याची आशा विपुल आशा आहे जी आम्हाला परिस्थितीवरती जयवंत करते. हालेलुया. त्यामुळे या गोष्टीमध्ये रोज बोला दुष्टाला, मी घाबरणार नाही, मी काळजी करणार नाही, कारण मी धनवान आहे ख्रिस्ताच्या विपुल आशेने आणि ख्रिस्ताची आशा मला लज्जित करत नाही, तर ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मला भीतीमुक्त करते. कारण ख्रिस्ताची प्रीती भयमुक्त करते. प्रीतीच्या ठाई भीती मुळीच नाहीये, कारण माझा देव भीतीचा नाहीये तर माझा देव प्रीतीचा देव आहे. हालेलुया. आज या गोष्टीमध्ये टिकून राहतो. अजिबात निराश होऊ नका. तुमच्या ड्युटीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सध्या काहीतरी मिळतं याचा विचार करा. तुमच्या खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम आहे, एक टाइम मिळतं तरी देवाला धन्यवाद द्या. आज कितीतरी असे लोक मला माहितीये की त्यांची परिस्थिती खूप वाईट आहे, हालाकीच्या परिस्थितीतून चाललेले, हाताला काम नाही, घरामध्ये खायला अन्न नाही, त्याच्यामुळे दवाखाने सुरू झालेत. अशा परिस्थितीमध्ये खूप वाईट स्थितीमध्ये लोक जगत आहेत, तरी सुद्धा हे लोक विश्वासामध्ये आज खंबीर आहेत. तुम्हाला आणि मला देवाने त्या लोकांपेक्षा जर चांगल्या स्थितीत ठेवले तर मला सांगून द्या, निराश होऊ नका. अजिबात नेगेटिव्ह शब्द बोलू नका, कुरकुर करू नका, दोष भावनेत जाऊ नका. ना परिस्थितीला दोष द्या, ना मनुष्याला दोष द्या, ना स्वतःला अशा कोणत्याही गोष्टीला दोष देऊ नका. आज या दोषाच्या विरुद्ध तुम्ही देवाची उपकार स्तुती करा. संत पौल म्हणतो, त्या आम्ही वचनामध्ये पाहिलं 2 कुरिंथ 1:10 मध्ये, तो काय म्हणतो, या कृपादानाने देवाने आम्हाला आशीर्वाद केलं त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी उपकार स्तुती करत जा. तुम्हाला मिळालं कृपादानासाठी मी उपकार स्तुती करतो, मला मिळालं या आशेच्या कृपादानासाठी तुम्ही उपकार स्तुती करा. हालेलुया. आधी उपकार स्तुती झाली पाहिजे. आज उपकार स्तुती कशासाठी होत आहे? उपकार स्तुती धन दौलत या गोष्टीसाठी होत आहे, पण उपकार स्तुती व्हावी कशासाठी? की या देवाने मला प्राण संकटातून सोडविलं, जो सोडवत आहे आणि जो सोडविल असं परमेश्वरावरती
विसंपूर राहण्याचं जे काही जीवन मला देवाने दिलेले विपुल आशेचं जीवन मला दिलेले ते कृपादान आज देवाकडे मागा. निश्चित तो देव देण्यास समर्थ आहे. काळजी करू नका. आज मला दुसरी आज्ञा घ्यायची होती धीराविषयी, परंतु तुम्हाला देवाच्या आत्मीने जे लीड केलं मी तेच तुमच्या समोर ठेवले. अनेकांच्या प्रश्नाचं उत्तर आज देवाने दिलेलं आहे. तुमच्या घरामध्ये बसून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देवाने दिलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. बघा देव किती चांगला आहे, किती दयाळू कृपाळू अनुग्रहकारी आहे, की जो तुमच्या मनामध्ये आज जे आठवडाभरापासून जे विचार चालू होते त्या सगळ्या विचारांचं उत्तर आज देवाने तुम्हाला दिलेलं आहे. तर हे उत्तर घ्या आणि ती विपुल आशा कमवण्याचा प्रयत्न करा. भले तुमच्या घरातल्या लोकांनी धन उडवून टाकलं असेल, तुमची मालमत्ता उडवून टाकली असेल, नो प्रॉब्लम. पण तुम्ही तुमच्या देवाची गौरवी आशा कमवायला सुरुवात करा. ती गौरवी आशा जे अस्तित्वात नाही ते एका क्षणामध्ये अस्तित्वात आणण्यास समर्थ आहे. इसाकाचा जन्म अस्तित्वात नव्हता, सारेचं गर्भाशय निर्जीव होतं, अब्रामाची जवानी निर्जीव होती, पण एका क्षणामध्ये ती गौरवी आशा जी अब्रामाकडे होती, ती विपुल आशा जी अब्रामाकडे होती, ती एका क्षणामध्ये सारेला ते तारुण्य आलं, अब्रामाला ते तारुण्य आलं, आणि सारेचं निर्जीव झालेलं गर्भाशय ते एकदम तरुण झालं, आणि त्या गर्भाशयामध्ये इसाक नावाचा आनंद आला आणि त्याने या जगात जन्म घेतला. तर का नाही अब्रामाला आशीर्वादित करणारा देव तो अब्रामाचे आशीर्वाद गलती 3:14 मध्ये आम्हाला देतो. तर का नाही आमच्याही जीवनात जे अस्तित्वात नाही, लवकरच जो इसाक आमच्या जीवनात अस्तित्वात नाही तो इसाक आमच्या जीवनामध्ये लवकरच, आम्ही आशा न सोडल्यामुळं, आम्ही विश्वासामध्ये दुर्बळ न झाल्यामुळं, आम्ही संकटामध्ये टिकून राहिल्यामुळं ती आशा आमचा इसाक आमच्या घरात येशूच्या नावात लवकरच देणार आहे. आमेन. त्यामुळे काळजी करू नका. जे तुम्ही गमावले ना मला सांगू द्या, त्याच्या दुपटीने तो भरपाई करणारा देव आहे. जकर्या 9:12 मध्ये तो म्हणतो मी तुला दुपटीने देणारा देव आहे. योएल 2:25 मध्ये तो म्हणतो मी तुझी भरपाई करणारा देव आहे. त्यामुळे काळजी करू नका, निराश होऊ नका. आशेचा देव त्याच्यावर विश्वास ठेवण्यामुळे तो तुम्हाला संपूर्ण आनंद व शांतीने भरो व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हा सर्वांना त्याची विपुल आशा देव. हालेलुया. आजपासून यहोवा निसी चमचम क्राइस्टचे लोक फेसबुक मीडियातून पाहणारे जे माझे भाऊ बहीण आहेत, मी डिक्लेअर करतो येशूच्या नावामध्ये, मी आज प्रोफेसी करतो, ही प्रोफेसी मी करतो या वचनाच्या आधारावरती. जर तुम्ही संकटाचा अभिमान बाळगताल, संकटामध्ये धीर ठेवताल, धीराने जी आशा तुम्हाला मिळणार आहे, जी आशा तुम्हाला लाजवीत नाही, ज्याच्यावेळी तुम्ही टिकून राहता येशूच्या नावामध्ये, या वचनानुसार लवकरच परमेश्वर तुमच्या जीवनात विपुल आशेचं धन पाठवत आहे. ती विपुल आशेचं धन तुमच्या कुटुंबात येत आहे. त्या विपुल आशेचं सामर्थ्य तुमच्या लेकरामध्ये येत आहे. विपुल आशेचं सामर्थ्य तुमच्या पतीपत्नीमध्ये येत आहे. विपुल आशेचं सामर्थ्य तुमच्या आई वडिलांमध्ये येत आहे. आणि आजपासून आय प्रोफेसाय इन द नेम ऑफ जीसस, फ्रॉम दिस डे यू ऑल पीपल, ऑल यू पीपल, यू हॅव द अबंडंट होप ऑफ दिस ट्रेजर. तुमच्या सगळ्यांकडे विपुल आशेचं धन येशूच्या नावामध्ये मी प्रॉफेसी करतो तुम्हाला मिळालेलंच आहे. आणि ते देखील वचनाच्या आधारावरती रोमकागदपत्र 15 वचन 13 नुसार ही भविष्यवाणी मी करतो. तुमच्या जीवनामध्ये या संकटामध्ये तुम्ही धीर धरल्यामुळं विपुल आशेचं धन येशूच्या नावाने तुमच्या जीवनामध्ये स्थापित होत आहे. आमेन. हालेलुया. मी जगातल्या भविष्यवक्त्यावाणी भविष्यवाणी करत नाहीये. तुमच्याकडे करोडो रुपये येत आहे, मी त्या करोडो पेक्षा अनमोल गोष्ट तुम्हाला देत आहे ज्याची किंमत कोणता माईकालाल करू शकत नाही. ते विपुल आशेचं धन येशूच्या नावात तुमच्या घरात आज तुम्ही विश्वास ठेवल्यामुळं प्रवेश करत आहे. आणि ते असं धन आहे जे कोणत्याही संकटामध्ये तुम्हाला ढळू देणार नाही, तर त्या प्रत्येक संकटांना तुमच्या पायदळी तुडवण्यास समर्थ आहे आणि अभिषेकाने भरलेला आहे. हालेलुया. काळजी करू नका. विपुल आशेचे धनवान लोक येशूच्या नावामध्ये मी तुमच्यासाठी विशेष आढावा वाजवतो. हालेलुया. आजपासून मला मी प्रभूला धन्यवाद देतो. माझ्या मंडळीमध्ये मला पाहणारे जे लोक आहेत, आजचे प्रॉफेट काय म्हणतात की माझ्या लाईन वरती या म्हणजे तुम्ही धनवान होताल. आज कदाचित धनवान होत असतील, परंतु ते शारीरिक आणि संपत्तीने धनवान असतील. पण आजच्या या लाईव्ह मेसेजच्या द्वारे, या झूम मीटिंगच्या द्वारे ज्यांनी ज्यांनी आज या लाईव्ह मध्ये आलेले आहेत, येशूच्या नावावर मी डिक्लेअर करतो, हे सर्व ज्यांनी वचन स्वीकारले आजपासून तुम्ही सर्व लोक नुसते धनवान नाही तर विपुल आशेचे
धनवान आहे आणि ही आशा टिकणारी आशा आहे. या आशेच्या विरुद्ध प्रत्येक संकट आपली नांगी टाकून देतं. या आशेच्या समोर प्रत्येक सैतान आपली मान झुकवतं. या आशेच्या समोर प्रत्येक वादळ वारा हा शांत होऊन जातो. हालेलुया. काळजी करू नका. आज त्या विपुल आशेने म्हणा रोज तुमचं घर झोपडं जरी असेल ना, तुमचं घर जरी साधारण जरी असेल ना, म्हणा मी विपुल आशेने ख्रिस्ताच्या वचनाद्वारे आजपासून मी धनवान आहे. मी धनामध्ये धनवान नाहीये, मी प्रॉपर्टीमध्ये धनवान नाहीये, मी कुटुंबामध्ये धनवान नाहीये, तर मी येशू ख्रिस्ताच्या स्वर्गीय आध्यात्मिक वचनाच्या द्वारे मी विपुल आशेमध्ये धनवान आहे. हालेलुया. बायबल सांगत आध्यात्मिक मध्ये धनवान व्हा आणि आजपासून तुम्ही कुणी गरीब नाहीये. तुम्ही स्वतःला गरीब म्हणून पण घ्यायचं नाहीये. म्हणा जिवंत देवाची नुसती आशा नाही तर विपुल आशा माझ्या जीवनामध्ये आहे, कारण त्याचा संपूर्ण आनंद आणि ती शांती माझ्यामध्ये वास करते. म्हणून आजपासून मी साधारण व्यक्ती नाही तर माझ्याकडे अबंडंट होपचं ट्रेझर आहे. माझ्याकडे अबंडंट होपची प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी कुठला मायकालाल काढून घेऊ शकत नाही. ही गौरव विपुल आशेचं धन माझ्या जीवनातून कुणी चोरी करू शकणार नाही, कुणी काढून घेऊ शकणार नाही, त्याला गंज लागणार नाही. तर ही विपुल आशेचं धन मला महिमेतून महिमेत आणि कृपेतून कृपेत घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर खूप चांगला आहे. या आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपल्या मध्ये पालकीन बाई आहेत, त्या आम्हाला या वचनानुसार प्रार्थने म्हणून चालू. धन्यवाद परमेश्वर पित्या, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर राजा. आज खरोखर बाप्पा या वचनाद्वारे बाप्पा पुन्हा एकदा बाप्पा तू नव्याने आशीर्वादित केले परमेश्वर राजा. होय बाप्पा, आणि जी आशा बाप्पा आज आमची तुझ्यावरती आहे परमेश्वर राजा, होय बाप्पा त्या आशेवरती प्रत्येकाने कायम असावं बाप्पा. कोणी आपल्या विश्वासामध्ये दडमळू नये परमेश्वर राजा. असं कार्य बाप्पा आजच्या वचनानुसार बाप्पा ज्यांनी ज्यांनी आजचं वचन ऐकले बाप्पा आज त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आज आम्ही येशूच्या नावामध्ये घोषित करतो बाप्पा. तू कार्य करत आहे परमेश्वर राजा, त्याबद्दल आज आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वर राजा. होय बाप्पा, आज विशेष करून माझ्या राजा तुझी मुलाशा आज आम्हा प्रत्येकामध्ये आमच्या कुटुंबियामध्ये आज आम्ही येशूच्या नावामध्ये रिलीज करतो परमेश्वर राजा. खरोखर बाप्पा आजच्या वचनाद्वारे बाप्पा पुन्हा एकदा तू नव्याने आमच्याशी बोललायस परमेश्वर राजा, आणि आमच्यावर येणार हे संकट परमेश्वर राजा आज त्याचा देखील आम्ही अभिमान बाळगतो परमेश्वर राजा. कारण की माझ्या बाप्पा या संकटाई मध्ये देखील बाप्पा तू आम्हाला सोडलं नाही परमेश्वर राजा, तर तू आमच्या संगती आहे, आमच्या मध्ये आहे परमेश्वर राजा. त्याबद्दल आज आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो परमेश्वर राजा. आणि आज आमचा विश्वास आहे बाप्पा की तुझ्या लेकरांना तू कदापि लज्जित आणि फज्जित न बाप्पा. आमच्या प्रत्येक गरजा रोज आणि रोज पुरवतोयस परमेश्वर पित्या, त्याबद्दल आज आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो परमेश्वरा. तुला उंचवितो आणि तुलाच गौरवितो परमेश्वर राजा. खरोखर बाप्पा आज या भूतलावरती बाप्पा खरोखर आज आम्ही आशीर्वादित आहो माझ्या राजा, कारण की तू आमच्या संगती आहेस परमेश्वर राजा. म्हणून तू आम्हाला रोज आणि रोज बाप्पा हा आशीर्वादित दिवस तू दाखवत आहे परमेश्वर राजा. उत्तम अशा आरोग्यामध्ये आज तू आम्हाला आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला बाप्पा तू आशीर्वाद असं ठेवत आहे, निरोगी ठेवत आहे. म्हणून आज आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो परमेश्वर राजा. आम्ही प्रत्येकाने बाप्पा तुझ्या वचनावरती कायम असावं परमेश्वर राजा. होय बाप्पा, आणि असं कार्य परमेश्वर राजा आम्हा प्रत्येकामध्ये आज येशूच्या नावामध्ये घडून येऊ दे परमेश्वर बाप्पा. खरोखर राजा पुन्हा एकदा बाप्पा तुझ्या नामाला धन्यवाद देतो परमेश्वर राजा की आजची हे सेवा तू आशीर्वादित केलीस परमेश्वर राजा. कुठल्या प्रकारचे नेटवर्क प्रॉब्लेम तू येऊ दिलं नाहीस माझ्या राजा, आणि प्रत्येकापर्यंत बाप्पा तुझं वचन परमेश्वर राजा हे न अडखळता पोहोचलं बाप्पा. त्याबद्दल आज आम्ही विशेष करून तुझ्या नामाला धन्यवाद देतो परमेश्वर राजा. तिथून पुढे आम्ही विभक्त होत असताना माझ्या राजा तुझी प्रीती परमेश्वर राजा आम्हा सर्व मंडळांबरोबर कुटुंबियाबरोबर मित्रगणांबरोबर बाप्पा सदोदित असू दे परमेश्वर राजा. इथून पुढचा बाप्पा हा संबंध दिवस आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर राजा. प्रत्येक बाप्पा तुझ्या आशेमध्ये तुझ्या विश्वासामध्ये तू दृढ बळकट ठेव परमेश्वर राजा. जे काही मी तुझ्याकडे मागितले माझ्या बाप्पा ते मार्क 11:24 या वचनाची सहमत हो, येशूच्या नावाने मागते म्हणून तूच आहे. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या अज्ञास सोडले तसे तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास बक्षीस आणू नको,
करा मास वाईटापासून सुरू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन आमेन आमेन. आता देवबापाची स्वर्गीय प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची महान कृपा व पवित्र आत्म्याची अलौकिक सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, तुमच्या सर्व प्रियजनांबरोबर, प्रत्येक लाडतो व्यक्तीबरोबर, त्यांच्या नोकरीबरोबर, व्यवसायाबरोबर, सेवाबरोबर आणि शिक्षणाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. बापावरी देखताना लेकराना सुखफळ येशूपाशी राहताना हर्ष वाटतो तो मसीह के लहू की जय जय जय. बोला यीशु रक्ताचा विजय असो विजय असो विजय असो. बोला पुनरुत्थित ख्रिस्ताचा विजय असो विजय असो विजय असो. शांती नेला शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्त यहोवा शालोम मुक्तीदाता प्रभू येशू ख्रिस्त व त्याच्या उपस्थितीस तुमच्या जीवनामध्ये निरंतर राज्य कर. मे गॉड ब्लेस यू. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि विशेष करून पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. कनेक्टेड राहूया आपण. हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कारण जीवन बदलणारा, उत्तेजित करणारा आणि खरा प्रॉफिटिक मेसेज वरती एंड झाला की जी प्रॉफिसी आज देवाने प्रॉफिसी कुठली प्रॉफिसी असो वचनाच्या विना असेल तर त्याचा काय उपयोग नाही. देवाने रोमकारस पत्र 15:13 प्रमाणे आजपासून जी भविष्यवाणी येशूच्या नावात तुमच्यासाठी आली की आजपासून तुम्ही संकटाचा अभिमान बाळगणारे, आशेच्या देवा विश्वास ठेवणारे, विश्वास ठेवल्यामुळं संपूर्ण आनंद आणि शांतीच्या द्वारे आजपासून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही सगळे विपुल आशेचे धनवान लोक झालेले आहात. त्या सगळ्या धनवानांना मी आशीर्वाद करतो आणि पुन्हा जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल त्या प्रकारे आपण कनेक्ट होऊ शकता. हा मेसेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू.